मागच्या वर्षीपासून वाढलेल्या सोयाबीन दरामुळे पोल्ट्री उद्योगाला अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर सोयाबीनला पर्याय म्हणून केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांनी डिस्टिलरीज ड्राईड ग्रेन्स अर्थात DDGSचा वापर करण्याचा पर्याय असल्याचं म्हटलंय. मात्र हा वापर वाढल्यास मका आणि सोयाबीनला दरासाठी झगडावं लागू शकतं. देशात मागच्या वर्षांपासून सोयाबीनचा तुटवडा निर्माण होऊन दर वाढले होते. पोल्ट्री उद्योगाच्या मागणीमुळे केंद्र सरकारला जनुकीय सुधारित म्हणजेच GM सोयाबीन आयातीला पहिल्यांदाच परवानगी द्यावी लागली. शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पीक जसं महत्वाचं आहे तसंच सोयाबीनचा सर्वाधिक वापर करणाऱ्या पोल्ट्री उद्योगाच्या समस्याही पाहणं गरजेचं आहे. खाद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानं उद्योग अडचणीत आला असून अनेक पोल्ट्री फार्म्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पोल्ट्री खाद्यासाठी पर्याय शोधण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांनी सांगितलं आहे. अतुल चतुर्वेदी यांनी सांगितलं आहे की पशुसंवर्धन विभाग सोयाबीनच्या प्रश्नावर लक्ष ठेवून आहे. GM सोयाबीन आयातीमुळे पोल्ट्री उद्योगाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र आयात करणं हा कधीही कायमचा उपाय असू शकत नाही. यावर धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या डिस्टिलरीजचं उपउत्पादन असलेल्या डिस्टिलरीज ड्राईड ग्रेन्स म्हणजेच DDGS हा एक पर्याय असू शकतो. DDGSमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा समावेश असल्यानं या पदार्थामुळे मक्याचा वापर 50% आणि सोयाबीनचा वापर 60% कमी होऊ शकतो. पोल्ट्री खाद्यात कार्बोदकांसाठी मक्याचा आणि प्रथिनांसाठी सोयाबीनचा वापर होत असतो. देशात सध्या इथेनॉलचं उत्पादन वाढतंय. केंद्र सरकारलाही इथेनॉल उत्पादन वाढीसाठी मानवी वापरायोग्य नसलेलं धान्य इथेनॉल निर्मितीसाठी देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या धान्यापासून इथेनॉल निर्मितीनंतर DDGSचा पुरवठा पोल्ट्रीसह पशुखाद्यासाठीही वापरता येईल असं चतुर्वेदी यांनी सांगितलंय. आता हे DDGS नेमकं काय आहे ते पाहूयात. गहू मका बार्ली ज्वारी तांदूळ या धान्यांपासून इथेनॉल निर्मिती करताना साखर आणि अल्कोहोल वेगळं केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या उपपदार्थाला डिस्टिलरीज ड्राईड ग्रेन्स अर्थात DDGS म्हणतात. DDGSचा वापर दुधाळ जनावरं पशुधन वराहपालन आणि पोल्ट्री खाद्यात केला जातो. जगात धान्यापासून इथेनॉल आणि बायोइंधन तयार करणाऱ्या देशात DDGSचं उत्पादन जास्त होतं. DDGSच्या उत्पादनात अमेरिका जगात अग्रेसर आहे. इथे दुभती जनावरं पशुधन वराहपालन आणि पोल्ट्री खाद्यात DDGSचा वापर केला जातो. या देशांमध्ये DDGSचा साठा पडलेला असतो. सध्या सरकारनं DDGS आयातीला परवानगी दिलेली नाही त्यामुळे ते आपल्याकडे आयात होत नाही. तसंच देशातलं वातावरण आणि परिस्थिती पाहता हे खाद्य पोल्ट्री आणि पशुखाद्यासाठी वापरता येईल का हे पाहणं देखील आवश्यक आहे. DDGSच्या वापरामुळे काय प्रश्न उभे राहू शकतात ते बघूयात. केंद्रीय सचिव चतुर्वेदी यांनी पोल्ट्री खाद्यासाठी पर्याय म्हणून DDGSचा वापर करण्यास सांगितलं तरी हे एवढं सोपं राहणार नाही आहे. कारण सध्या देशात सोयाबीन आणि मक्याचे मुख्य ग्राहक पोल्ट्री उद्योग आहेत. या दोन्ही पिकांच्या तुलनेत DDGS स्वस्त मिळेल. त्यानंतर सोयाबीन आणि मका पिकांच्या दराचाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आपल्याकडे धान्याचा वापर इथेनॉलसाठी कमी होतो. मात्र अमेरिकेचं हे उपउत्पादन भारतानेही आयात करावं यासाठी अमेरिका हालचाली करत असल्याचं जाणकारांनी सांगितलंय. कारण इथे DDGSचे साठे पडू नयेत आणि स्वस्त दरात ते इतर देशात पाठवण्यास अमेरिका प्रयत्न करत आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संभवत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा Agrowon डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या Agrowon.com वर.